त्या तुलसी लेक वरचाच आहे का हा? इनिशियल सुरुवातीला म्हणजे जी कंडिशन होती त्यामध्ये फिल्म शूटिंग वगैरे ते स्टार्टिंगला दाखवलं. नाही म्हणजे ती शूटिंग पण तिथेच झालं होतं का? ओके. तर आजची ही परिस्थिती. हा फक्त आपण दहीसरचं बघतोय आता. सुरुवातीला दहीसर आहे. प्रोजेक्ट मॅनेजर तुम्ही का? मग तुमचा बॅकग्राऊंड काय आहे? मी ऍक्च्युली एसटीपीवर काम केलेलं आहे. नाही तुमचा बॅकग्राऊंड ॲज पर क्वालिफिकेशन अँड एव्हरीथिंग म्हणजे एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन. हां सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट झालेलं आहे. अच्छा कुठून? श्री गुरुगोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड. ओके. गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. फ्रॉम स्टार्टिंग आय हॅव 14 इयर एक्सपिरियन्स. ओके. इन वॉटर अँड वेस्ट वॉटर. कुठे केलं आहे म्हणजे अशा प्रकारच्या प्रोजेक्ट कुठे केलं आहे आधी? आधी अशा प्रकारच्या प्रोजेक्ट कुठे केलं आहे? Not on the river, I will work on the STP in Navi Mumbai. It is execution part. Haan. Navi Mumbai, in Sanpada area, and also Vashi in Sivar Network, and also Thane, Ullas Nagar, Vasai Vira. नाही पण ॲज अ होल ॲज अ म्हणजे असं नदीचा प्रोजेक्ट कारण तुम्ही म्हटलं आहे तुम्ही आता प्रोजेक्ट मॅनेजर आहात. सो ॲज अ फुल रिव्हरमध्ये कधी असं काम केलं आहे? हा पहिल्यांदा आहे. रिव्हर आपण एसटीपी करतोय. एसटीपी आय हॅव एक्सपिरियन्स इन एसटीपी. ओके. आय हॅव सिव्हर नेटवर्क. तर म्हणजे फक्त एसटीपीच्या तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि तुमचं? सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. एन्व्हायरमेंटमध्ये मास्टर्स आहे. हां मास्टर्स आहे इंजिनिअरिंगमध्ये. हां कुठून केलं? सांगली. सांगली. आणि मग तुमच्या पण असं नदीवरचं हे आहे का काम? म्हणजे आधी नदीवरचं काम केलेलं आहे? डिझायनिंग किंवा कन्सल्टिंग त्या जास्त नॉलेज. एक्झिक्युशन आणि तुम्ही फक्त डिझायनिंग. पण डिझाईन करताना पण आपल्याला आधी एक आयडिया किंवा आपण ग्राउंडवरती केलेलं काम याचा पण काहीतरी एक्सपिरियन्स पहिला प्रोजेक्ट. हां. आणि व्हॉट अबाउट झाडे साहेबांचं काय आहे बॅकग्राऊंड? पण आधी कधी नदीवरचं काम किंवा असं नदीचं काम केलेलं आहे? फुल नदीच्या कुठे कुठे? हारमूर झारखंडला. त्याच्यावर केलेलं आहे त्यांनी. मग आपल्या ह्या प्रोजेक्टचं जेव्हा प्रपोजलमध्ये कुठेही आहे सक्सेसफुल वर्क वगैरे असं करून दिलं गेलं आहे रेफरन्स की म्हणजे जेथे काही ह्या म्हणजे BMC लोकांनी जाऊन व्हिजिट केलं आहे त्या कामाला? काय मॅडम पल्लवी मॅडम कोण उत्तर देणार याच्या? पूर्वी तुम्ही हा प्रोजेक्ट बनवताना त्यावेळी तिकडचा सगळ्या प्रोजेक्टचा तुम्ही डेटा दिला असेल ना की हे प्रोजेक्ट बनवताना तिकडचा एक्सपिरियन्स वगैरे शेअर केला असेल ना तुम्ही? टेंडर या कन्सल्टन्सी टेंडरिंगमध्ये जे होतं ते त्यावेळेस टेंडरिंगचा तो इनिशियल पार्ट येतो मला. नाही पण मग जिथे सक्सेस स्टोरी असेल तिथे BMC व्हिजिट केलं असेल की नाही केलं असं मी विचारते. आता तुम्ही कन्सल्टंटचा ग्रुपचे आहात म्हणून तुम्हाला काय माहीत आहे त्याविषयी? व्हिजिट केलं का कुठेही म्हणजे जिथे तुम्ही सक्सेसफुली काम केलेलं आहेत आणि असं दाखवला BMC आणि BMC व्हिजिटेड दॅट प्लेस? कारण आपण जेव्हा आपल्या काही कामाचं जेव्हा हे करतो तेव्हा आपण दाखवतो आम्ही सक्सेसफुली इथे 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 असं काम केलेलं आहे आणि दॅट हॅज शोन अ पॉझिटिव्ह रिपोर्ट रिझल्ट आउटकम.
मग असं करून बी एम सीनी काही बघितलं होतं जे काही अधिकाऱ्यांनी सबमिट नाही आपण ते सबमिट करतो पण जाऊन बघितलं पण आहे का व्हिजिट केलं आहे का बी एम सीनी आणि मग ह्याला अप्रूव्ह करताना कुठं म्हणजे कोणी अप्रूव्हल केलं आहे अप्रूव्ह झालेला प्रोजेक्ट आहे ना तर वेलरासू साहेबांनी बघितलं आहे हे कारण प्रोजेक्टचे तर हेड तेच आहे ना बी एम सी आयआयटीने पण हे सगळे कन्सेप्ट जे आहे त्याच्यानंतरच टेंडरिंग वगैरे प्रोसेस झाली आयआयटीने काय केलं आयआयटीने डीपीआरचं जे अभ्यास किंवा वेटिंग जे पूर्ण कन्सेप्ट आहे डीपीआरचं वेटिंग केलं आयआयटी म्हणजे फक्त डीपीआर बघितलं डीपीआर मध्ये जे काही दिलंय ते यांनी पाहिलं आहे आयआयटी इनकॉर्पोरेट केलंय ओके आणि वेलरासू साहेबांनी बघितलंय फुल आयडिया नाही बघितलंय का ते म्हणजे जे आता आपण जे डिझाईन बनवलं आहे आणि असं काही ठिकाणी जाऊन व्हिजिट केलं आहे का जिथे हा असं काम झालेलं आहे किंवा काही म्हणजे सपोज एसटीपीच्या पण सक्सेसफुली कुठे आपण लॉन्च केलेला आहे सक्सेसफुली त्या ठिकाणी जाऊन बघणं एसटीपी वर्किंगचा कारण एक्झाम्पल जसं आम्ही काही काही ठिकाणी जातो तर एसटीपी आहे पण त्याच्यातनं जे बाहेर येणारा पाणी ते काय तेवढा स्टँडर्ड वॉटर नाही आहे क्वालिटी स्टँडर्ड ऑफ दॅट वॉटर इज नॉट मीटिंग विथ द स्टँडर्ड ऑफ द वॉटर विच इज रिक्वायर्ड हां तर तसं काही जागा बघितलं आहे का तुमच्या एसटीपीच्या कुठे तुम्ही मेन्शन केलं आहे कुठे आहे याचा सक्सेसफुल एसटीपी जे इन्स्टॉल हां पण बी एम सी हॅज गॉन अँड चेक दॅट ऑल प्लेसेस त्यांनी जाऊन पाहिलं आहे ते एस टी पीच्या जे काही केलं आहे तुम्ही अच्छा आणि एस टी पीच्या काय प्रकार कुठला मेथडॉलॉजी वापरला गेला एम बी आर व्हॉट इज द फुल फॉर्म मेम्ब्रेन बायोरिएक्टर ओके ते नॉर्मल दॅट इज नॉर्मल नॉट न्यू टेक्नॉलॉजी membrane bioreactor is not a new technology it is there already since a long time nahi mbbr is a left of that mbbr moving bio moving nahi manat membrane tumhi bioreactor je mantla te mi mantiye ha ha ya ya project madhe mbr process ahe ti new technology ahe ha पण तुम्ही कुठे असं सक्सेसफुली हा एम बी आर केलेला आहे ते सांगा मला बँगलोरमध्ये केलेला बँगलोर इथे तुम्ही सानपाडामध्ये बोलले सानपाडामध्ये सीटेक टेक्नॉलॉजी आहे हां ती टेक्नॉलॉजी वापरून तिथं केलेलं आहे नंतर वसई विरारला एम बी बी आर केलेलं आहे मुव्हिंग बेड बायोरिएक्टर ते पण सक्सेसफुली केलं हां पण इथे मग तुम्ही जर मेम्ब्रेन बायोरिएक्टर दिलं आहे तर वाय इज दॅट मेम्ब्रेन बायोरिएक्टर गिवन हिअर आणि तुम्ही सानपाडा आणि भाईंदरमध्ये जर तसं वेगळा मेथडॉलॉजी दिला हिथे दिलं त्याचा काय उद्देश आहे त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी तिथं होती आता एम बी आर ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही जर ते सक्सेसफुली कुठे लॉन्च केलं आहे हा एम बी आर टेक्नॉलॉजी बँगलोरला मग ते तिकडचं तुम्ही दाखवू शकणार आम्हाला कधी व्हिजिट करून वगैरे किंवा असं दाखवू शकणार जिथे सक्सेसफुली आपला केला गेला आहे हा कुठे चाललाय हा आपण ओशिवरामध्ये चाललो का की ओशिवरा मी आग आहे ना हां ठीक आहे एन एन पी में आया तो वालभट से चालू हुआ अभी ये चली अभी आरे रोड से चली है वालभट चली है ये तो उसको क्या अभी ओशिवरा नाम दिखाया था क्या अब यहाँ से शुरू होगी ओशिवरा शुरुआत में वो वालभट है ये कौन सा है ओशिवरा नहीं क्योंकि एक सक्सेसफुल एसटीपी का जो इंस्टॉलेशन हुआ है वो भी हम अपने आंखों से देखना चाहेंगे कि आपने कहीं पे किया है क्योंकि मैंने जहाँ जहाँ पर देखा है ये मेम्ब्रेन रिएक्टर का भी अभी भी सक्सेसफुल रेट उतना दिखा नहीं है तो इसीलिए आप जब उसको इधर पे बताने की कोशिश कर रहे हो जहाँ पर भी आपने उसको सक्सेसफुली इंस्टॉल किया है वो भी थोड़ा सा विजिट करना चाहेंगे और क्या वजह है कि अभी आप कह रहे हो क्योंकि वो नया टेक्नोलॉजी है तो आपने यहाँ किया उसको ठीक है ना तो लेकिन क्या आपने वो टेक्नोलॉजी रेकमेंड करते वक्त क्या आपने ये वाटर क्वालिटी को चेक किया है
सी वॉटर क्वालिटी जी आपल्याला रिव्हरमध्ये एक किटीच्या ऑर्डरनुसार जे स्टँडर्ड दिले ते अचीव करण्यासाठी नाही मी काय म्हणते आता तुम्ही आधी वॉटर क्वालिटी चेक केला आहे का त्याची अनालिसिस झाली आहे का एस टी पी ते करताना ते दाखवू शकणार ते पण दाखवा कारण मला जे समजते आहे की एस टी पी जिथे जिथे आतापर्यंत हे केलं गेलं आहे कारण वॉटर क्वालिटी आणि वॉटरमध्ये जे कंटेंट्स आहेत केमिकल किंवा आजकालचे कॉस्मॅटिक्स असे असे विचित्र आहेत की त्या कारण आपले जे हा ड्रेनेज सिस्टम पण आहे ड्रेनेजमध्ये प्युअर ड्रेनेज नाही आहे त्याच्यात पण सगळं केमिकल्स आलेलं आहे खूप सारे केमिकल्स कंपनीज पण डायरेक्टली सोडत आहेत प्लस हे कॉस्मॅटिक केमिकल्स खूप जास्त आहे त्याच्यामुळे जे सक्सेस रेट ऑफ एस टी पी इज येट नॉट सीन आणि म्हणून राजेंद्र सिंगजी पण म्हणतात की एस टी पी इज नॉट द सल्युशन तर त्यामुळे मी म्हणते आहे की वेदर बिफोर वी हॅव सजेस्टेड दिस एस टी पी डीड वी चेक द क्वालिटी ऑफ द वॉटर इन डिफरंट प्लेसेस फ्रॉम डिफरंट प्लेसेस तर त्याचा रिपोर्ट दाखवू शकणार का हां ते जरा मला दाखव क्या म्हणजे त्याच्या बेसिसवर तुम्ही रेकमेंड केलं आहे की कसं केलं आहे ते पण थोडासा समजा नाहीतर बघा देर इज अ लर्निंग दिस इज ऑल्सो वी टेक इट ॲज अ लर्निंग प्रोसेस कारण जिथे देर इज अ स्कोप ऑफ इम्प्रूव्हिंग सर्टन थिंग्स लेट अस थिंक अबाउट दॅट बिकॉज येट इट इज नॉट येट इम्प्लिमेंटेड या वर्क इज नॉट स्टार्टेड आय होप तर त्यामुळे ते पण जर थोडासा हे होऊन जाईल म्हणजे वॉटर ॲनालिसिस करून त्याच्यावरून जर आपण एस टी पीमधून ते मेम्ब्रेन बायोरिॲक्टर वेदर इट इज एबल टू कम्प्लिटली डू द कन्व्हर्जन कारण तिथे पण मला वाटतं मायक्रोबियल प्रोसेस आहे बायोरेमिडिएशन आहे की नाही मेम्ब्रेन बायोरिॲक्टरमध्ये बायोरिॲक्टरमध्ये तर आपण बायोरेमिडिएशनच आहे ना तर बायोरेमिडिएशनमध्ये काय प्रोसेस आहे किंवा त्याच्यातलं कन्व्हर्जन काय आहे ते पण आपल्याला रिॲक्शन काय आहे ते सगळं समजलं हां कारण हल्ली आय आय टीच्या नावाखाली सगळं म्हटलं जातं किंवा नीरीच्या नावाखाली की सगळं पास झालेलं आहे करून घेतलं गेलं आहे पण आय होप दॅट बिफोर दॅट वी शूड हॅव अवर ओन ऑथेंटिकेशन झालं ये वालभट का नाम वालभट क्यों पड़ा कुछ बता सकते हो क्योंकि जब भी अपन कोई भी प्रोजेक्ट करते हैं तो उसकी हिस्ट्री और फिलॉसफी में पहले जाते हैं तो वालभट का नाम वालभट क्यों पड़ा ये इसके बारे में मालूम है क्योंकि किसी ने मुझे ये क्वेश्चन किया था इवन आई डोंट नो सो आई नीड टू फाइंड आउट द हिस्ट्री एंड फिलॉसफी ऑफ दैट ओके 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 वालभटचं ओरिजिन कुठून दाखवलं गेलं तुलसी लेक विहार लेक मग तिथे वरती विहार लेक पण दिसते त्या विहार लेकच्या मधूनच ते चालू करून टाकलंय वरती वरती विहार लेक दिसते ना हां अच्छा हा पूर्ण एस जी एन पी दाखवलं गेलाय हां एस जी एन पीचा कुठला जागा आहे वालभटचा ओरिजिनचा वेअर एक्झॅक्टली इन एस जी एन पी हां अरे तुम्ही लोक प्रोजेक्ट मॅनेजर आणि प्रोजेक्ट त्यामुळे तर आम्हाला आम्ही त्याच्यासाठीच तर आलो की तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळेल आम्हाला थोडा एक्झॅक्ट पोझिशन मला सांगा कारण मी आत्तापर्यंत दिंडोशी हिलवर माझा खूप सारा फाईट चालू आहे की हे दिंडोशी हिलमध्ये काही स्ट्रक्चर बनवलं जातो आहे जेणे ज्याच्यामुळे काय झालं की वालभट नदीचा फ्लो इज अफेक्टेड आणि त्याच्या बियॉन्डमध्ये एस जी एन पी आहे मला माहीत आहे पण एस जी एन पीला जाऊन कुठे एक्झॅक्टली वेअर इट गेट्स कनेक्टेड कारण आम्ही आत्ताच विहार लेक आणि तुलसी लेक वगैरे ओरिजिन प्लेस ऑफ पोईसर दहीसर आम्ही जाऊन आलो पण हा वालभटचा ओरिजिनला आम्हाला जायचं आहे तर कुठे जायचं आम्ही संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये प्लीज येस 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 हा प्रेझेंटेशन तुम्ही देणार आपल्याला ओके हा कसला इम्पॉर्टंट इश्यूज ऑफ रिव्हर रिज्युविनेशन बट विच इज दिस साईट मॅम
कारण इन जनरल आपण नाही नाही इन जनरल हा जो दाखवतो हा इन जनरल झाला. तर आता सपोज आपला ओशिवरा आहे की वालभट आहे की पोईसर आहे यांच्या तिघांचाही वेगवेगळा सिच्युएशन आहे ॲक्च्युली ऑन ग्राउंड सिच्युएशन जर बघितलं साईटचा कॉमन. आम्ही काही कॉमन बघायला आलो नाही ना हो आपला. अच्छा इन जनरल आधी देत आहेत. हां मग आता तीनमध्ये काय दिलं आहे सीवेज सॉलिड वेस्ट आणि एन्क्रोचमेंट. ओके चला ओके 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 ठीक आहे ओके. तुमचा हात जरा काढा मला थोडंसं. हां दहीसर पोईसर आणि ओशिवरा तिन्हीमध्ये आपण जे अफेक्टेड लेंथ जी लेंथ आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे इन्क्लूड केली ती लेंथ त्यानंतर सिवर नेटवर्क आपण याच्यामध्ये प्रपोज केले फेसिलिटेड रोड साईड ड्रेन सर्व्हिस रोड इंटरसेप्टर गेट पंप्स वेटवेल एस टी पी हे या फेजमध्ये रिव्हर रिजनेसाठी एवढे कंपाऊंड आपण घेतले त्याचे डिटेल्स आहे. याच्यामध्ये एक सांगा ना तुम्ही जे अफेक्टेड लेंथ म्हटलं आहे ते अफेक्टेड लेंथ तुम्ही सोर्समधून घेतलं आहे की जे सोर्स नाही ॲक्च्युली जिथून म्हणजे तुमच्याकडे प्रोजेक्ट दिले प्रोजेक्टची जी स्कोप किंवा जो एरिया स्टडीसाठी आहे ती तिकडे लेंथ ओरिजिनल रिव्हरची लेंथ. अच्छा दिस लेंथ इज नॉट फ्रॉम द ओरिजिनल. म्हणजे आपण ओरिजिन टू कॉन्फ्लुएन्स असं घेतलंच नाही आहे का नदी रिज्युविनेशनसाठी अफेक्टेड एरिया जिथून स्टार्ट होतो सोर्सपासून तर अफेक्ट नाही समजा जे काही 500 मीटर पासून स्टार्ट होते इन्क्रोचमेंट्स ओके जिथून पोल्युशन वगैरे जो ॲक्च्युअल स्टेशन स्टार्ट जो अच्छा ओके ठीक आहे पोल्युशन झालं तेवढा स्टेज तो ठीक आहे ठीक आहे. तर सॅम्पल जे कलेक्ट केले ते तुम्ही जसं विचारलं ते बी ओ डी सी ओ डी टी एस एस नायट्रेट अमोनिया फॉस्फेट ऑइल ग्रीस फिकल कोलिफॉर्म वगैरे चेक केले. हा मेन थिंग तर केलंच नाही ना म्हणून मी हेवी मेटल्स याच्यात मुला हेवी मेटल्स दिसतच नाही आहे. प्रॉब्लेम तर हेवी मेटल्स आणि हायड्रोकार्बन्स आहे ना कारण तेच तर आहे कॉस्मॅटिक्समध्ये जे सगळं प्रॉब्लेमॅटिक थिंग्स ऑइल अँड ग्रीस घेतलं आहे तिथे ठीक आहे ना दॅट इज प्रॉबेबली हायड्रोकार्बन्सचा घेतला असेल आय डोंट नो बट ऑइल अँड ग्रीस लिहिलं आहे पण हेवी मेटल्स आणि हायड्रोकार्बन्स ते मेन एनिमीज ऑफ दिस आय मस्ट से एव्हिल जे क्रिएट करणार आहे इंडस्ट्रीमधून जास्त जे त्याच्यात हेवी मेटल कॉस्मेटिक वगैरे म्हणतात त्याच्यामध्ये पण आहे ना एवढ्या प्रमाणात नाही जेवढे आता कोलगेट सोप शॅम्पू किती प्रॉडक्ट आजकाल एक बायका 100 प्रॉडक्ट युज करतात आपण दिवसामधून जेवढं पाणी वापरतो त्याच्यामध्ये हे याचं प्रमाण अरे त्याच्या अरे हल्ली तेच जास्त आहे ना तेवढं नाही तेच जास्त आहे सिवेज पण आहे ते पण आहे इंडस्ट्रीमधून जेव्हा जे प्युअरली इंडस्ट्री होते त्याच्यावरती काम करते त्याच्यातून तो ते चुकीचं आहे. आजपर्यंत आपण एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणत होतो की कंपनीजला विचार करून आपण ड्रेनेजला म्हणूनच फक्त ड्रेनेज विचार करत होतो की संडास बाथरूमचा पण आजचा ड्रेनेजमध्ये हा कॉस्मॅटिक्स जास्त आहे म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला कॉस्मॅटिक्सला कन्सिडर जास्त करावं लागेल कारण आपण सपोज आपण कोलगेटपासूनच चालू केलं किंवा कुठलाही टूथपेस्टपासून चालू केलं जर हां अलॉंग विथ दॅट माउथ वॉश आहे किंवा हे काय किती सारे थोपाथोपी करतात बायका पण आणि पुरुष पण तेवढंच केसाला पण तेवढंच प्रकार आहे म्हणून आपला हा जो सॅम्पलचा जो ॲनालिसिस व्हायला पाहिजे त्या लेवलचा वेन वी थिंक अबाउट अन एस टी पी डिझाईन. आणि आपण मुंबईसारखा याच्यात राहतो आहे तर त्यामुळे दिस कॉस्मॅटिक्स वी हॅव टू कन्सिडर ॲज अ बिगेस्ट क्रिमिनल इन द प्रोसेस. हां आणि इकोलाईसाठी फक्त इकोलाई घेतलं का गो बॅक फिकल कोलाईमध्ये फक्त तेवढंच घेतलं ओके ओके ठीक आहे. ओडोरचं खाली काय आहे दिसत नाही आहे नाही त्याच्या खालचं काय आहे 11 नंबरमध्ये काय टेम्परेचर ओके एस टी पी डिटेल दहीसर रिव्हरसाठी 2 एस टी पी ऑन प्लॅटफॉर्म रिव्हरमध्येच प्रपोज केले 2 ठिकाणी दहीसरमध्ये ऑन प्लॅटफॉर्म म्हणजे रिव्हर चाकमध्ये ब्रिज स्ट्रक्चर जागेची बिटवीन द रिटेन अडचण होती त्याच्यामुळे हे सोल्युशन हा दहीसरसाठी 2 एस टी पी अच्छा 6.5 एम एल डी म्हटलं आहे टोटल. सो डू वी नो दॅट हाऊ मच डेली प्रोडक्शन ऑफ एम एल डी इज देअर डेली हेच मॅम
कसं कसं फाइंड आउट केलं? आम्ही तिथं जे नाले येऊन मोठे जे येऊन मिळत आहे त्याचा फ्लो मेजर केला, त्याच्यानंतर जो एरिया लोकेशन आहे तो एरिया मेथडने कॅल्क्युलेट करून जो फ्लो जनरेट होतो डेली बेसिसवर एवढा आहे 6.5 ml आहे पर डे फ्लो बस सीवर नेटवर्क आहे मॅडम बराच पोर्शन जो येतो सीवर येते नदीमध्ये येत नाही ठीक आहे ठीक आहे होयसरमध्ये 10 STP 10 ठिकाणी 10 STP ते टोटल केलं तरी 33.5 ml दहीसरचा लेंथ किती आहे आणि पोईसरचा लेंथ किती आहे? दहीसरचा 4.9 आणि पोईसरची जी आहे ती 8.9 किलोमीटर आसपास आपण उलटा घ्यायचा छोटा वो अफेक्टेड एरिया का लेंथ बता रहे हैं वो हाँ ओशिवारा मध्ये 5 ठिकाणी एसटीपी अराउंड 20.5 ml ओके रिवरच्या वरती जे प्लॅटफॉर्म म्हणजे एसटीपी जनरल रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम रिवरच्या वरती आणि आपण जे एसटीपी डिझाईन केलंय त्याच्या जे आफ्टर ट्रीटमेंट वॉटर आपण परत नदीमध्ये सोडतोय NGT रूलिंग वाचलंय का? आपलं जे NGT आणि सुप्रीम कोर्टचं रूलिंग वाचलंय आहे का? वी कॅनॉट रिलीज एनी ट्रीटेड वॉटर इवन डायरेक्टली इन द रिव्हर. यू हॅव टू आयदर गिव्ह इट टू BMC फॉर गार्डनिंग ऑर एनी अदर पर्पसेस, डिफरंट पर्पसेस. जिथे दोन लाईन घरात आपण देऊ शकतो की एक टॉयलेट बिलेटला यूज करायला, कारण आज काय करतोय सेम वॉटर इज बिंग यूज फॉर ऑल पर्पस. तर तुमच्या डिझाईनमध्ये थोडासा माझ्या जे मी बोलते ते पण थोडासा करून घ्या. रियूसाठी पण आपण टॅप कनेक्शन जे नेस्टिवरती प्रत्येकाच्या दिले तुम्ही जे म्हणता की रिवर मध्ये सोडायचं नाही डायरेक्ट पाणी, तर त्याच्यामुळे क्लोरिनेशन वगैरे करतो तर ते वॉटर म्हणजे लाईव्ह जे ते अफेक्ट करतो क्लोरिनेशन वगैरे, त्याच्यामुळे ते आपण डायरेक्ट सोडत नाही. कुठलाही असू द्या, ऍज पर द NGT रुलिंग ट्रीटेड वॉटर शुड नॉट बी रिलीज बॅक इन द रिव्हर. पण त्याची एक कॉपी लागणार, ध्यान रखो जरा वो कॉपी चाहिए. त्याच्यानुसार MPCB पण बरेच वेळा तुम्हाला MPCB तसं म्हणणार आणि नंतर तुम्हालाच नोटिसेस देणार, कळलं ना की असं हे अलाउड नाही आहे नंतर म्हणणार. म्हणून आत्तापासून हे प्रिकॉशन घ्या जरा, कारण इट इज अ रिटन दिस थिंग की ट्रीटेड वॉटर शुड नॉट बी रिलीज बॅक इन द रिव्हर डायरेक्टली. स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे, दॅट इज करेक्ट, येस ॲब्सोल्युटली. मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की एक पर्टिक्युलर स्टँडर्डमध्ये त्या ट्रीटमेंट नंतर ती पाणी तसं व्हायला पाहिजे, दॅट इज करेक्ट. पण इट कॅनॉट बी रिलीज बॅक इन टू द दॅट इज नॉट द क्वेश्चन एट ऑल की क्लोरीन आहे की काय आहे. ॲज पर द नॉर्म्स वी शुड नॉट डायरेक्टली रिलीज इन टू द रिव्हर आफ्टर द ट्रीटमेंट. वी हॅव टू टेक इट फॉर द अदर पर्पसेस. आणि आज गव्हर्नमेंट, आज BMC एवढे गार्डन्स वगैरे आहे त्याला पण आपण डायरेक्टली जे आपण पिण्याचं पाणीच देतोय तर तिथे तुम्ही यूज करा ना याला पूर्ण. रिव्हरमध्ये जो फ्लो आहे कारण सिवेज ट्रॅप करतोय एक्झिस्टिंग लाईन जिथे शक्य कन्वर्ट करतो. बट वेन दिस वॉटर विल गो इन द गार्डन अँड अदर थिंग्स, परत पर्क्युलेशन तर होणार ना ग्राउंडमध्ये. म्हणून आम्ही काय सजेस्ट करतो माहिती आहे का, SBT STP ठिकाणी SBT सॉइल बायोटेक्नॉलॉजी, जेणेकरून ते पूर्ण नाही मोठा प्रोसेस नाही ते सिम्पलेस्ट. तुम्ही जसं तिथे बनवला तसंच बनवू शकतो, कळलं ना, ते तिथेच म्हणजे ग्रीन गार्डन बिडन तिथेच होऊन जातो आणि परत ती दॅट विल रिलीज थ्रू दिस सॉइल ओनली. हां काय काय सॉइल बायोटेक्नॉलॉजी तुम्ही टेक्नॉलॉजी हां हां माझ्याकडे आहे रिपोर्ट, माझ्याकडे रिपोर्ट आहे सॉइल बायोटेक्नॉलॉजी जिथे जिथे केलं गेलं आहे ना. आता तुम्ही गोवर्धन इको विलेजचं नाव ऐकलंय का, पालघरचा जवळ? हां तिथे एक IITNनीच तिथे पण SBTचा प्रयोग केलेला आहे पूर्ण. तिथे 100 acres जागा तिकडच्या जेवढा हे वॉटर आहे ते पूर्ण STP थ्रू ते केलं जातं, नॉट STP SBT थ्रू. तर असं पण आहे, तर थोडा त्याच्या जर कॉम्बिनेशनमध्ये ठेवला मला असं वाटतं
तरीही वी कॅन डू दिस थिंग. बट बेसिकली जर नदीला फ्लो द्यायचं आहे, आजूबाजूला किती वॉटर सोर्सेस काय आहे, त्याला जर आपण डिसिल्टेशन वगैरे केलं, देन इट विल बी हॅव्हिंग अ गुड इम्पॅक्ट, नॉट बाय जस्ट STP थ्रू ते रिलीज केलं तर होणार. जेवढे ह्या रिजनमध्ये तुम्ही पाहिलं का, कारण तुम्ही रिव्हर रिज्युविनेशनचं बोलताय आणि यू आर जस्ट फोकसिंग ऑन द रिव्हर, यू आर नॉट फोकसिंग ऑन द रिव्हर बेसिन. त्याच्या आजूबाजूला किती वेल्स आहे, किती लेक्स आहे, किती बोरवेल्स आहे, त्या रिचार्जकडे जास्त लक्ष द्या, तेव्हा रिव्हर फ्लो होणार आहे, नॉट बाय जस्ट STP तुम्ही हे करून दिलं तर. अंडरस्टँड दीज थिंग्स, तर दॅट इज वाय वी आर हिअर टू डिस्कस. हां, चलो आगे. म्हणून मी आधीच विचारला ना की तुमच्या आधीच्या काही एक्सपिरियन्स आहे का रिव्हर रिज्युविनेशनचा. आणि सर्वात आधी तर मला शॉक बसला होता की जेव्हा तुम्ही म्हणाले की राजेंद्र सिंगजींना ओळखतच नाही. जो माणूस असं प्रकारच्या रिव्हर रिज्युविनेशन वगैरेचं काम करतो, एकदा तरी आयुष्यात त्यांना जाऊन भेटून येतो, त्यांच्या आश्रमला जाऊन येतो. त्यांनी जे लाईव्ह प्रोजेक्ट्स तिथे, लाईव्ह केस स्टडीज, लाईव्ह प्रोजेक्ट्स करून ठेवला, ते तरी एकदा बघायला पाहिजे. तेव्हा आपल्याला समजते रिव्हर रिज्युविनेशन म्हणजे काय. रिव्हर रिज्युविनेशन डझंट मीन्स दॅट पुटिंग ओनली STPs अँड फाइंडिंग आउट कुठला कुठला सोर्सला STP घालणे. रिव्हर बेसिन अप्रोच इज द रिव्हर रिज्युविनेशनचा प्रोसेस. येस, ओके. दहीसरला किती STPच्या दिले? दोन. ओके ओके. नाही पण किती किती MLD? 1.5 MLD पाहिले ठिकाणी आणि नंतर 5 MLD, असं टोटल 6.5 MLD. सेटअप पण त्याचे पण फ्लो स्टडी केलं आहे. जे रिव्हरमध्ये डायरेक्ट जे ते कुठल्या प्रोसिजरनी ते फ्लो चेक केलं आहे, म्हणजे MLD कुठल्या ह्याच्यावरून तुम्ही यू हॅव कम टू कन्क्लुजन ऑफ दॅट, ते पण जरा शेअर करा. हां, हा पोईसरचा कुठून ओरिजिन कुठून दाखवलं आहे पोईसरचा? नॅशनल पार्कचं कुठून? हा, क्रांतीनगरला काय विहार लेकहून आहे की तुलसी लेक वरून आहे? आम्ही म्हणूनच जाऊन आलो मल्लिकार्जुन साहेबांना हे करून, आम्ही तिथे पूर्ण आतमध्ये कुठे ते ओरिजिन आहे ते सगळं बघायला तिथे गेलेलो. पोईसरचा आणि व्हॉट अबाउट द डिस्पोजल ऑफ द गार्बेज, म्हणजे जे प्लास्टिक इतकं आम्ही बघितलं त्याच्यात नदीमध्ये पाणी दिसत नाही, सर्व प्लास्टिक आहे, मग प्लास्टिक डिस्पोजलचं काय आपल्याकडे, हे काय केलं आहे? कारण मी बघते फक्त तुम्ही STPबद्दल बोलताय, पण जे सॉलिड गार्बेज जे आहे, मोस्टली जास्त करून नदीमध्ये आज सॉलिड गार्बेज आहे आणि प्लास्टिकच्या बॉटल्स बिटल्स आहे, तर त्याच्या डिस्पोजलचं काय? मग ते अजूनही केलं नाही याच्यात. म्हणजे रिव्हर रिज्युविनेशन मध्ये आता फर्स्ट फेज मध्ये नुसतं सिवेज ट्रीटमेंट केलंय, बाकी काय नाही केलं. ट्रीटमेंट आणि कन्व्हेन्सर पूर्ण, फक्त ट्रीटमेंट नाही मॅडम, म्हणजे एक्झिस्टिंग ला पण डायव्हर्ट केलं जिथे शक्य आहे. कन्झर्वेशन किंवा काय 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 म्हटलं, मग ट्रीटमेंट आणि एक्झिस्टिंग लाईनला डायव्हर्ट केले, इंटरसेप्शन अँड डायव्हर्जन. हां, डायव्हर्जन कुठे, म्हणजे म्हणजे जे सपोज ड्रेनचे जे लाईन्स आहेत त्याला डायव्हर्ट केलं. सिवर लाईन जी काय BMC, हां ते डायव्हर्ट केलं. अच्छा, ओके ओके. रिव्हर मध्ये जो फ्लो मेंटेन करतात, हां, पूर्ण डायव्हर्ट केलं तर रिव्हर पोर्ट, त्याच्यामुळे इंटरसेप्शन लोकेशन वरती STP देऊन ते रिव्हर मध्ये पण फ्लो मेंटेन. STPची लिस्ट, तुमचा हात काढा जरा त्या खाल, लास्टला काय आहे जरा, कारण झूम करून दिसेल तर बरं. ठीक आहे, चालेल चालेल, शेअर करा. ओके, आणि भट पण BHUT आहे, वालभट. आणि त्या वालभट ओशिवराचा जो जंक्शन आहे जिथे ओशिवरा आणि वालभट मीट करतायत,
त्या ठिकाणचं काय दिलं आहे, म्हणजे तिकडे तिकडे काय सुचवलं गेलं आहे, ती जागा बघितलं आहे का तुम्ही स्वतः जाऊन कुठे आहे? नाही, याच्यातच याच्यातच दाखवा कुठला. कारण तिथे दोन्ही नदी पण मिळत आहे, म्हणजे नदी कंटिन्युएशन. हां हां हां, तो एंडला त्या लालबाजूच्या. नाही नाही, ते ब्रिज आहे ना, ओशिवरा, ओशिवराचं इथेच ब्रिजच्या तिथे. हां, दोन आले. हां हां, तिथे मॅडम ट्रीटमेंट प्लांट दिलाय, कारण तो नाला जो आहे तो पूर्ण इंटरसेप्ट करून आपल्या ओशिवरा वालबट मध्ये जिथे मीट होतो ना तिथे ते पाणी ट्रीट करून येणार. ते जे आता येते तसं नाही येणार. वॉटर सॅम्पल काय केलं इथे? व्हॉट इज दॅट सॅम्पलिंग? जस्ट बी एट बॅक लोकेशन वरती जे सॅम्पलिंग केले ना. अच्छा, टी डी एस वगैरे सर्व घेतलंय. टी एस एस. हां, ओके ओके. त्यामुळे आपण सिवर नेटवर्क दिलंय पूर्ण रिव्हरच्या अलॉग. तर जे पण सिवेज येत आहेत निवर रिव्हर मध्ये डायरेक्ट, ते आपण सिवर लाईन मध्ये डायव्हर्ट करणार, मग ते रिव्हर मध्ये डायरेक्ट नाही येणार आपल्या. पण कसं करणार इतके स्लम्स वगैरे करून? तिथे स्लम्स भरलंय सर चारी बाजूंनी. थोडी जागा लागेल जिथून आपण ती लाईन घालून विदाउट ट्रेंच ओपनिंग करणार आपण वरचे स्ट्रक्चर. पण इतके 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 इलिगल हटमेंट वगैरे सर्व आहे, मग कसं करणार ते? जिथे रिक्वायर्ड ती जागा ते वॉर्ड वाले अवेलेबल करून देणार आपल्या कामामध्ये येतात. पण फक्त स्लमचाच प्रॉब्लेम नाहीये, इतके सारे इलिगल बिल्डिंग सुद्धा झालेले. आता ओशिवरामध्ये मोठा एक, सॉरी वालभटवर, त्याच्यासाठीच आता आम्ही जाणार आहोत की कारण जर बिल्डिंगचे बिल्डिंग जर इलिगल आहेत. बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटला मी आता लिहिली होती, मला वाटतं पल्लवीला की तुम्हाला लिहिली होती, नाही ह्यांना बुरकेंनाच मी लिहिली होती वाटतं, की ते बिल्डिंग प्रपोजलच्या ऑफिसरला पण भेटायला जाणार. कारण तिथे वालभट नदीवर एक कॉनवूड कॉनवूड एस्टोरिया. नाही नाही, गोरेगाव गोरेगाव नाही. हां, इथे ना जिथे आता तुम्ही आधी ठरवला होता. हां तिथेच. हां, कारण त्या बिल्डिंग्सच इलिगल आहे आणि त्याच्या बिगेस्ट ऑफ द सिवेज. मग तुम्ही त्याला कसं हे करणार? ड्रेनेज जे त्यांच्या येत आहे जेव्हापर्यंत तसं प्रकारच्या आपण स्टॉप करत नाही तर पुढे कसं काम करणार? ओके ओके, माझ्या जे मी बोलतीये ते जरा समजायचा प्रयत्न करा. जेव्हापर्यंत सच थिंग्स आर नॉट स्टॉपिंग, आपण कितीही प्रयत्न केला पाणी जाणार सर्व, है ना. हां, पुढे.